नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी उर्मिला आणि मी पुन आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे आणि तो प्रश्न म्हणजे नक्की चेहऱ्याला पावडर नाही लावायची तर लावायचं काय <laughs> तर तुमची पण त्वचा पूनम सारखी असेल छान म्हणजेच रंगाचा सा सेक्सी सावळा ब्राऊन टोन्स जर तुम्ही असाल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे प्रॉडक्ट्स कळणार आहेत त्याच्या शेड्स कळणार आहेत आणि ऑफकोर्स त्याच्या लिंक्स पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तर पावडरला पर्याय म्हणून रोजच्या आयुष्यामध्ये मग तुम्ही शाळा ऑफिस जॉब काय कुठेही तुम्ही जात असाल तरी सुद्धा रोज प्रेझेंटेबल दिसायचं आहे आणि तुम्हाला पावडर लावण्याची सवय आहे तर तुमच्यासाठीचा उत्तम पर्याय आणि असं इतका छान फ्रेश लुक आणि अजिबात फाउंडेशन बीबी क्रीम वगैरे काही मेकअप आम्ही केलेलं नाही मग आम्ही काय केलंय हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये करणार आहे म्हणूनच त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा <laughs> <laughs> सगळ्यात पहिली महत्वाची स्टेप म्हणजे आपली त्वचा येणाऱ्या कॉम्पॅक्ट पावडरसाठी तयार करणे म्हणजे काय तुमचं जे काही तुमच्या त्वचेच्या पोतप्रमाणे असलेलं फेसवॉश आंघोळीमध्ये मस्त वापरायचं आंघोळीमध्ये मस्त फेसवॉशन चेहरा स्वच्छ केल्यानंतर तुमच्या आवडीचं कोणतंही सिरम लावू शकता द ऑर्डिनरी मिनिमॅलिस्ट वगैरे भरपूर ब्रँड्स आता आलेले आहेत इवन सिम्पलचं पण नवीन सिरम आहे ते अफोर्डेबल रेंजमध्ये अप्रतिम सिरम्स बनवतात जनरली मी असं सांगेल रोजच्या आयुष्यामध्ये कधी कुठचा मेकअप करण्याच्या आधी नाय सिनेमाइड सिरम अतिशय सुरेख आहे चिकट असतं त्वचा शांत छान शां काम डाऊन करतं आणि त्याच्यावरती कोणताही मेकअप भले फक्त पावडर लावायची का असे ना उत्तम बसते आता बाहेर आल्यानंतर सिरम छान वाढल्यानंतर तुम्ही आरशाच्या समोर मस्त मॉइश्चरायझर लावायचं भरपूर मॉइश्चरायझर लावायचं तुमची त्वचा ऑइली असेल एक्सेलाचं मॉइश्चरायझर सुरेख आहे सगळ्या प्रॉडक्टच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे बायोडर्माचे छान आहेत अफोर्डेबल रेंजमध्ये डॉट अँड कीचं पण हे फेस क्रीम सुरेख आहे मी आत्ता पूनमला सुद्धा डॉट अँड कीचं फेस क्रीम म्हणजेच मॉश्चरायझर घेतलं छान सगळीकडे मस्त चोळलं अगदी मसाज सुद्धा दिला त्याच्यामुळे तिच्या त्वचेमध्ये ते मस्त असं प्यायलं गेलं शोषलं गेलं मस्त ते ऍब्झॉर्ब झालं मुरलं त्यामुळे त्वचा तुकतुकीत झाली आणि तुकतुकीत त्वचेवरतीच पावडर केकी ड्राय डल आणि मग नंतर ती दिवस जसा जसा सरत जातो तस तसं ते ड्राय ड्राय व्हायला लागतं तशी होत नाही मी पण आता मेकअप म्हणून सेम केलेला आहे फक्त कॉम्पॅक्ट पावडर लावली पण त्याच्या आधी अप्रतिम मॉइश्चरायझर चोडलेला आहे माझी त्वचा अतिशय ड्राय आहे त्यामुळे किलचं मॉश्चरायझर मी लावलं मस्त मुरवलं आणि मगच हा जो पुढचा येणारा मेकअप आहे तो मी सुरू केला नंबर दोन कलर करेक्टर आता हा प्रकारच मला प्रचंड आवडतो त्याचं कारण सांगते बहुतांश स्त्रियांना जागरण इवन मुलीसुद्धा आता सध्याचं इतकं स्ट्रेसफुल आपलं सगळ्यांचं शेड्यूल आहे जागरण झाली की डोळ्यांच्या खाली लगेच डार्क सर्कल किंवा ड्रायनेस आणि इन जनरल डेप्थसुद्धा वाढायला लागते वयानुसार बऱ्याचदा डोळे आणखी खोलखोल जातात तोही प्रकार आहे पूनमच्या बाबतीमध्ये तिचे चिक बोन्स आहेत म्हणजे गाल असं छान बाहेर आलेले आहेत आणि तिच्या डोळ्यांची खोबणीसारखं मध्ये बसवल्यासारखे हे डोळे डीप सेटेड आहेत जसे माझे पण थोडेफार आहेत पण तिचे भरपूर आहेत त्याच्यानंतर ती नवीन आई पण आहे पळापळ -पड़, जागरणं बाळाचं कामाचं सगळ्याचा स्ट्रेस पण असतो मग विदाउट कलर कॅरेक्टर मी असं सजेस्ट करेन जरी तुमचे डार्क सर्कल्स थोडे कमी असले ऑलमोस्ट नसले तरी सुद्धा ट्राय करा एक्स्ट्रा स्टेप आपल्याला वाटते आळस वाटतो पण एव्हरी डे सुद्धा तुम्ही कलर कॅरेक्टर लावू शकता फक्त एवढीच जबाबदारी घ्यायची की रात्री झोपताना किंवा संध्याकाळी आल्यानंतर तुम्ही तुमचा मेकअप छान काढाल तुम्हाला स्वस्तात मस्त पटकन झटपट मेकअप कसा काढायचा मग तो भले अगदी छोटासा जरी मेकअप असला तरी सुद्धा याचा वेगळा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मी इथे एलेप्रोगलचं कन्सिलर सॉरी कलर कॅरेक्टर घेतलं याचं नाव नायकावरती कन्सिलर असंच आहे पण त्याला कलर कॅरेक्टर म्हणतात कारण हे नारंगी रंगाचं आहे तर नारंगी रंगामुळे जो जो डार्क कलर असतो निळा रंग असतो पर्पल कलर असतो इथल्या शिरा दिसत असतात किंवा खड्डा असतो तो सगळा छान लपला जातो अगदी छोटे छोटे डॉट्स घेतले कारण आपल्याला फुल फेस मेकअप करायचा नाही आपल्याला गडबड आहे आणि दिवसामध्ये एव्हरी डे जर करायचा असेल तर अतिशय घाई सतत लागलेली असते त्यामुळे मी सुरुवात केली अतिशय डोळ्याच्या खाली इथे थोडंसं साईडला आपल्याला इथे नाकाच्या आसपासही थोडा फार काळेपणा असतो उठांच्या वरती पण असतो अशा पद्धतीनं कलर कॅरेक्टर लावून थोडासा वाळू दिला आता मला खूप लोक दरवेळी असं विचारत असतात की उर्मिला आम्हाला तू लिंक दे लिंक दे लिंक दे तर मला नेहमी हे सांगावंसं वाटतं फक्त प्रॉडक्ट महत्त्वाचं नाही भले तुम्ही कोणताही प्रॉडक्ट घ्या एक महत्त्वाचं असतं की तुम्ही चांगल्या क्वालिटीचं प्रॉडक्ट वापरायचं इथे विषय संपत नाही दुसरी गोष्ट असते तुम्ही ते लावता किंवा वापरता कसं त्याचं ॲप्लिकेशन कसं आहे ते हायड्रेटेड स्किन वरती तुम्ही बोटानं सुद्धा कलर करेक्टर हलक्या हाताने याच्यामध्ये हे जेव्हा जर तुम्ही बोट वापरता ज्याच्यात आपण अंगठी घालतो त्याला अजिबात दाब देता येत नाही प्रेशर येत नाही हलक्या हाताने ना, छान दाबू शकता किंवा अशा एखाद्या अप्रतिम प्रशमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आता हा हुडा ब्युटीचा आहे अफोर्डेबल रेंजमध्ये पीएससी पॅकचे पण अप्रतिम किंवा मी तुम्हाला सगळ्याच्या लिंक देते प्रो आर्ट म्हणून पण एक ब्रँड आहे वेगवेगळ्या ब्रँडचे अफोर्डेबल रेंजमध्ये सुद्धा छान ब्रशेस येतात तर असा हा चपटा ब्रश आहे तिरका चपटा ब्रश आहे तर त्यानं मी छान ते असं टिपलं घासलं नाही दाबलं कलर करेक्टर छान मुरला <laughs> नंबर तीन आता आपल्याला लावायचं आहे कन्सिलर कधी विसरू नका किती गडबड असू दे तुम्ही अतिशय वेळ घेऊन दोन तास मेकअप केल्यासारखं जर दिसत असेल तर ते म्हणजे कन्सिलरमुळे डोळ्यांचा खाली जिथे आपल्याला थोडासा काळेपणा असतो तिथे एक्झॅक्ट तुमच्या शेडचा हा पूनमचा एक्झॅक्ट शेड आहे शेडचं नाव आहे कॅरेमेल मेबिलिनचे इन्स्टंट इरेझर नावाचा इन्स्टंट एज रिवाइंड इरेझर नावाचा हा कन्सिलर आहे खूप लोकांना हा आवडतो अफोर्डेबल रेंजमध्ये खूप छान आहे याचं कवरेज चांगलं आहे थोडा पातळ आहे शेक करायचा हलवायचा आणि मग लावायचा तुम्ही अशा एखाद्या ब्रशनं पण लावू शकता पण हलक्या हातानं पुन्हा एकदा कलर करेक्टर वाढल्यानंतर मी तो कन्सिलर असा मस्त लावला सेम रंगाचा तिचा आहे तो आणि मेबिलिनचा कन्सिलर तुम्ही एलेप्रोगलचा कन्सिलर लावू शकता स्विस ब्युटीचा सुंदर आहे सगळीकडे मस्त लावलं डोळ्यांच्या खाली जिथे जिथे कलर करेक्टर लावलेला तो लपवला आणि एक्स्ट्रा त्याचे सीमा त्या दिसू नयेत अगदी एक्झॅक्ट हे तर त्या पुसल्या सो so, म्हणजे कुठून कलर करेक्टर सुरू झाले आणि कुठे त्वचा सुरू झाली हे दिसू नये म्हणून असं छान सगळीकडे पुसला नंबर चार चौथी स्टेप आहे बास तुम्हाला जे ऐकायचं होतं ते पावडर लावली फक्त आपली जी टॅल्कम पावडर असते पांढरी जे आपण थापतो त्यानं डल ड्राय स्किन होते आणि वर्षानुवर्ष वापरून वापरून चेहरा चक्क काळा पडतो त्याच्याऐवजी जर पावडर लावायचीच असेल ना तर मेकअपची पावडर लावा नाहीतर काहीही नाही लावलं तरी चालेल सनस्क्रीन लावून बाहेर पडा आता पावडर लावायचे तर अशी मस्त कॉम्पॅक्ट पावडर लावायची मेबिलिनची कॉम्पॅक्ट पावडर आहे माझी शेड आहे तीनशे दहा पूनमची शेड आहे तुम्ही पूनमच्या रंगाचं समस्त चॉकलेट सेक्सी सावळे असे तर तिची शेड आहे तीनशे बत्तीस तर अशी ही मेबिलिनची फिटमीची अफोर्डेबल रेंजमधली उत्तम कव्हरेज म्हणजे मी असं नाही म्हणणार की खूप हाय कव्हरेज आणि खूप लो कवरेज मस्त मिडियम कव्हरेज असलेली ही आहे ही कॉम्पॅक्ट पावडर आता तुम्ही कसे लावता याला महत्व आहे ब्रशनं पण लोक कॉम्पॅक्ट पावडर लावतात ब्युटी ब्लेंडरनं पण कॉम्पॅक्ट पावडर लावतात पण काहीतरी कापडाची एक मज्जा आहे तर असा हा अमेझॉनवरती किंवा सी पॅकचा असा त्रिकोणी मस्त कापडी स्पंज येतो तो असा मस्त दोन बोटांमध्ये बसतो एका बोटामध्ये बसतो असा आणि तो छान इथून असा उचलायचा असा 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 छान टिपायचा आणि बरोबर डोळ्यांच्या खाली जिथे जिथे आहे तिथे तर मस्त लावायचा आता मी तेच केलेलं आहे नंबर पाच सुरेख प्रॉडक्ट म्हणजे फायबर जेल मला कोणत्याही ब्रँडचं फायबर जेल आजकाल अतिशय आवडायला लागलेलं आहे धावपळीचं जग आहे पूनमला पण एक पिल्लू आहे मला पण एक बाळ आहे तुमचं ऑफिस लांब असेल मुंबई पुणे कुठेही तुम्ही राहत असाल आपल्या सगळ्यांना खूप कामं असतात आपण दोन दोन तास बसून ब्रायडल मेकअपसारखे बसू शकत नाही त्याच्यात आयब्रो पेन्सिल या प्रकाराला थोडं तुम्हाला कौशल्य लागतं की ते आखीव एक खूप सुंदर नैसर्गिक लुक येण्यासाठी जिथे जिथे जागा आहे केस नाही तिथे ते फिलअप करणं वगैरे वगैरे एवढा वेळ नसतो एव्हरी डे साठी उत्तम स्वस्त प्रॉडक्ट म्हणजे फायबर जेल नायकाचा ओ माय ब्राऊ नावाचा फायबर जेल आयब्रो मस्कार असं आपण म्हणूयात सेम मस्कारासारखी त्याची कांडी असते ती उचलली आणि मस्त मी पूनमला तिच्या भोळ्यांमध्ये लावली भोळ्यांना केस आपल्या फेसवरती फक्त भोयांना केस असतात त्यामुळे फायबर जेल लावल्याशिवाय बाहेर पडायचं नाही लावायचं कसं तर इथे इथे सुरुवातीचा अगदी सुरुवातीचे चा तीन चार केस सोडून जस्ट सेकंड सुरुवात असं आपण म्हणूयात ओके इथे जिथे सगळ्यात जास्त दाट आपल्याला केस सुरू होतात तिथे प्रॉडक्ट आधी पुढे मागे करत डिपॉझिट करायचं सगळीकडे छान फिरवायचं आणि उरलेलं कमी प्रॉडक्ट फक्त फॅनसारखं केस ज्या दिशेनं वाढतात तिथे असं असं मस्त फिसकरल्यासारखं करायचं हेवी बुशी सुंदर जाड आयब्रोज उत्तम काम नंबर सहा आता गंमत काय ना मला ही स्टेप गाळली तरी चालते ही पायरी न करता मला गेलं तरी चालतं जेव्हा गडबड असतं तेव्हा तुम्ही करू शकता पण अतिशय सुरेख टपोरे डोळे जर हवे असतील तर थोडासा मस्करा लावायला काहीच हरकत नाही तुम्ही कोणत्याही वयाचे असू द्यात मस्काराने त्याच्या सुंदर अशा पापड्या दिसायला लागतात त्यांना आहा इतका असा फेमिनाईन लुक येतो आणि खरंच खूप वेळ बसून दोन दोन तास तीन तीन तास आरशासमोर बसून मेकअप केल्यासारखा वाटतं ते म्हणजे मस्कारामुळे अफोर्डेबल मधला वॉटरप्रूफ सुरेख माझा अतिशय आवडीचा मस्कारा म्हणजे लॉरियल पॅरिसचा वॉटरप्रूफ व्हॉल्युमनेस लॅश पॅराडाईज मस्कारा ब्लॅकेस्ट ब्लॅक मस्त डीप डार्क ब्लॅक आहे वॉटरप्रूफ आहे मी बऱ्याचदा इतर कुठचं तरी अफॉर्डेबल मधला किंवा नॉर्मल पण हेवी महागाचा पण मस्कारा लावला तरी शेवटी मला हा मस्कारा लागतोच कारण अन मस्त सील होतात अजिबात जात नाहीत शेवटी रात्रीचं असं छान सोडून काढावं लागतात तेव्हा तो मस्कारा निघतो खाली डिपॉझिट होत नाही कुठेही फिसकटत नाही उत्तम मस्कारा आणि असे छान डोळे दिसायला लागतात नंबर सात सगळ्यात माझ्या आवडीचा भाग म्हणजे लिपस्टिक मी जर कोणत्या मेकअप प्रॉडक्टशिवाय जगू शकत नाही असं जर मला कोणी विचारलं हे सगळं बाजूला सारव तर ते आहे लिपस्टिक कारण आपल्या चेहऱ्यावरती उजळपणा उजळपणा म्हणजे गोरं नाही बरं का पण असं फ्रेशनेस आणि असं छान जर दिसायचं असेल तुम्ही आंघोळ जरी केली नसेल ना आयुष्यात तुमच्या घरामध्ये जर कोणी पाहुणे आले पटकरीत लिपस्टिक लावायचे कोणतेही छान डीप टोन तुमच्या रंगाप्रमाणे तुम्ही लिपस्टिक लावायची असते म्हणूनच एक वेगळा मी व्हिडिओ घेऊन येत आहे तुमचा असा पुदमसारखा समजत चॉकलेटी सेक्सी कलर असेल तर मात्र तुम्ही कोणत्या लिपस्टिक्स वापरायला हव्यात त्याचं कारण असं ना बहुतांश वेळा जे जे युट्युबर्स कॉन्टेंट क्रिएटर्स असतात त्या अतिशय फेअर टोनमध्ये येणाऱ्या गोऱ्या गोऱ्या पान असतात किंवा तुम्ही माझ्यासारखं ब्रिटिश गवाळ पण कॉन्टेंट क्रिएटर्सना जरी फॉलो करत असाल मराठी अमराठी तरी आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही की अरे मग त्यांच्यासारख्या लिप्स्टिक तर तशा तर त्या दिसत नाहीयेत आणि काहीतरी व्हिअर दिसत आहे येस म्हणूनच जर तुमचा तसा अप्रतिम सेक्सी ब्राऊन टोन असेल तर मात्र तुम्ही कोणत्या कोणत्या अप्रतिम लिपस्टिक्स घ्यायला हव्यात याचा टेन बेस्ट मस्ट हॅव लिपस्टिक्स इफ यू हॅव अ ब्राऊन स्किन असा व्हिडिओ लवकरच येतोय तर तोही बघायला अजिबात विसरू नका तर आता मी इथे पूनमसाठी वापरलेली आहे नंबर आहे ऐंशी रुलर नावाची मेबिलिनची सुपर स्टे एकदा लावायची कलरची पुट्टी मारल्यासारखं ही लिपस्टिक जात नाही मी माझ्या हयातीमध्ये भारतात अवेलेबल असलेली सगळ्या ब्रँड्समध्ये इतकी लॉंग लास्टिंग लिपस्टिकच पाहिलेली नाही आता ही लिपस्टिक पूनमला मला इतकी सुंदर दिसत होती दिस इज ब्युटिफुल पिंक म्हणजे मोव पिंक असतो ना तसा तर ही लिपस्टिक जरा मर्जिंगसाठी अवघड आहे म्हणून पटकन सगळीकडे छान लावायची लवकर वाळते याच्या आधी तुम्ही लिपबाँ लावा दिवसभरामध्ये सुद्धा थोडं थोडं लिबॉम लावत राहा कारण ही ड्राय करते कोणतीही लॉंग लास्टिंग लिपस्टिक ओठ खूप ड्राय करते आणि तीच घेऊन मी ब्लश म्हणून असं मस्त पुसलं पुसताना सुद्धा जरा घाई करावी लागते कारण ती एकदा एकाच वेळी बसली की ती लगेच वाळते आणि स्टे करते तर ती पटापट पुसली मी जशी आता ही माझी पुसले अगदी त्याच पद्धतीनं तिची पण आणि एकदम छान कोहेसेव दोन्ही मॅचिंग मॅचिंग असल्यामुळे हार्मोनियस असा एक मस्त मला खूप आवडतो लिपस्टिकचा रंग ब्लशचा रंग सेम असणं इट लुक्स ब्युटिफुल लावल्यानंतर मला जाणवलं की आपण फक्त कॉम्पॅक्ट पावडर लावली आहे बीबी क्रीम फाउंडेशन काहीच आपण लावलेलं नाही त्याच्यामुळे इथलं कॉम्पॅक्ट पावडर हलवू शकते अशा वेळेला तुम्ही पुन्हा एकदा थोडीशी कॉम्पॅक्ट पावडर घेऊ शकता आणि तिथे अशी थोडी डॅब डॅब करून त्याला नॅचरल लुक येतो उलट कलर आत राहतो आणि वरती कॉम्पॅक्ट पावडर येते त्याच्यामुळे आतून खरोखरच तुम्ही लाजलाय आणि फ्लॅश ब्लश असा इफेक्ट त्यानं ना नॅचरल लुक तयार होतो आय होप तुम्हाला हा मेकअपचा लुक आवडलेला असेल कारण की खरंच झटपट होणार आहे मोजक्या गोष्टींनी बनलेला आहे आणि पटापट होणार आहे हे सगळं लक्षात ठेवून करत करत तुम्हाला त्याच्यामध्ये खूप छान कौशल्य वाढत जाईल आणि तुम्ही माझ्यापेक्षा छान मेकअप कराल कधी कुठचा फोटो काढला तर टॅग करायला विसरू नका वेगवेगळे व्हिडिओज घेऊन तुमच्या भेटीला येऊच पण आता आपला युट्यूबचा कोर्स पण आलेला आहे अजूनही काही लिमिटेड सीट्स बाकी आहेत ऑफकोर्स पहिली बॅच फुल झालेली आहे पण येणाऱ्या पुढच्या बॅचेसमध्ये तुम्ही जर वेट लिस्टवरती असाल तर आम्ही तुम्हाला संपर्क करू शकू त्याच्यामुळे लगेच असतील लिंक दाबा आणि तिसरी गोष्ट म्हणजे ऑफकोर्स फक्त शुक्रवारीच नाही तर आम्ही बुधवारी सुद्धा तुमच्या भेटीला येत असतो सुकीर्त जी या युट्यूब चॅनलवर आणि बाय द वे तुम्ही जिला आता इथे पाहत आहात जी माझी बेस्ट फ्रेंड आहे पूनम तिचा कमाल आर्ट क्राफ्ट वस्तू किचन ऑर्गनायझेशन तुमचं संपूर्ण आयुष्य सोपं आणि कलाकृतीनं भरलेलं म्हणजे सौंदर्यानं भरलेलं असं जर तुम्हाला करायचं असेल तर ग्रेटफुल आर्ट बाय पूनम अशा नावाचा तिचा चॅनल आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू वी लव्ह यू